मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपले सर्वांचं पी फिनर या यूट्यूब चैनल वर। शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सब्सक्राइब केलेले नसेल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात शाळा बंद होत्या, ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर झालेला आहे। विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुणवत्ता वाढीसाठी उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरू झालेल्या आहेत आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा लवकरच धडकू शकतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा 4 दिवसांपूर्वी आवाहन केले होते की विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शनिवार सोबतच रविवार सुद्धा शाळा सुरू ठेवाव्यात, परंतु यावर अजून अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही आहे। कोरोनामुळे राज्यातील बहुतांश मुलांना अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटली असून शिक्षणाची गोडीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली आहे। आता शाळा सुरू होऊनही बहुतेक विद्यार्थी शाळेला येत नसल्याची स्थिती आहे। ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंबंधीचा निर्णय शालेय शिक्षण विभाग घेऊ शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या, ज्यांच्याकडे सुविधा होत्या त्यांनीही त्याचा उपयोग ऑनलाईन अध्यापनासाठी कितपत केला यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। काही विद्यार्थ्यांना शाळेची ओढ असली तरीही बहुतांश विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी अजूनही अनुत्सुक आहेत। मार्च 2020 राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांसाठी 7वीपासूनचे वर्ग ऑफलाईन सुरू झाले होते। काही दिवसातच दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या होत्या। दुसरी लाट ओसरल्यानंतर 8वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले, मात्र 1वी ते 7वीचे वर्ग उघडलेच नाहीत। तिसरी लाट सौम्य असल्याने 1 फेब्रुवारीपासून राज्यात पहिलीपासूनच्या सर्व शाळा उघडल्या आहेत, तरी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच कमी आहे। विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्वपदावर आणून त्यांच्यात पुन्हा शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डायग्नोस्टिक टीचिंग अर्थातच उपचारात्मक अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याचा कृती आराखडासुद्धा तयार केला जाणार आहे। 1 मे ते 1 जूनचा पहिला पंधरवडा या काळात शाळांना उन्हाळी सुट्टी असते, त्या सुट्ट्यांमध्ये काही तासांसाठी शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। उन्हाळ्यातही जर शाळा सुरू ठेवल्या तर पूर्ण वेळेसाठी शाळा नसणार आहे, सकाळी 2 ते 3 तासासाठी शाळा भरणार आहेत। परंतु महत्त्वाचा प्रश्न हा आहे की विद्यार्थी शैक्षणिक सत्र सुरू असूनसुद्धा शाळेत येत नाहीत तर उन्हाळी सुट्टीत येणार आहेत का? उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही आहे। निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक संघटनासोबतच शिक्षक आमदारांशी चर्चा केली जाणार आहे। काही ठिकाणी नियमित ऑनलाईन अध्यापन सुरू होते आणि विद्यार्थ्यांचीसुद्धा भरपूर उपस्थिती असायची, अशा शाळांना यातून सूट मिळणार का? शिक्षक आमदारांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली तरीही शिक्षक संघटना यासाठी अनुकूल असतील का? आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्वपदावर येणार का? या संदर्भात आपल्याला सुद्धा काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोबतच चॅनलला जर अद्याप सब्सक्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।